श्री ग्राम पंचायत चे माजी सरपंच सामना मैदान मध्य सुरू होते आई जोगेश्वरी जू नांदुर्की आणि नानासोबत टेमगार विजय चौधरी ओवर द विकेट नी पहिला चेंडू टाकतील प्रकाश यांच्यासाठी कौकर्णने लॉन्ग ऑन मदन यांनी चेंडूला फेल केलं होतं दोन धावा आले सलामी जोडी आपण पाहतो प्रकाश आणि संजय स्ट्राइक वर प्रकाश आहेत नॉन स्ट्राइकला संजय गोलंदाज विजयदादा चौधरी पहिल्या चेंडूवर दोन धावा केलेला सुरुवात झालेली आहे पहिल्या फेरीतील हा सरपंच चषकातील दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना लॉ फुलटो चेंडू चेंडूला खोदून काढले लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफच्या मधून चेंडू सीमापार चार धावांसाठी चौकार यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल गावदेवी स्पोर्ट पाये आणि जयदुर्गा सुरई बी धावसंख्या झाली ती सहा धावा गोलंदाज तयार ओवर द विकेट थोडेसे स्टेप आउट झाले चेंडू हवेमध्ये पाहूया उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज बाद प्रकाश यांची केली इतर मात्र संपुष्टात आलेली बाद होण्यापूर्वी सहा धावांचं त्यांनी योगदान दिलेलं आहे बघा एक बाईकची चावी आमच्याकडे जमा झाली आहे ज्या खेळाडूची अथवा मान्यवराची प्रेक्षकाची असेल त्यांनी ती घेऊन जायची बाईकची चावी आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा आहे वेलकम पांडुरंगदादा पाटील सुरई ग्रामपंचायत माजी सरपंच तसेच जोशी इलेव्हन भादवर संघाचे योगेश म्हात्रे वेलकम श्रीदादा माली आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि मानकोली गावचे उद्योजक श्रीदादा राजाराम माली यांचं देखील मंचावर शुभागमन झालेलं आहे सुस्वागतम तसेच आपल्या संघटनेचे सहसचिव धर्मेंद्र तांगडीसाहेब देखील उपस्थित आहेत आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एक बाद सहा फलंदाज शेनार येत आहेत आई जोगेश्वरी जू नांदुर्की आज संघ दमन दौरा विजेता संघ आहे तर दुसऱ्या बाजूला नानासोबत टेमगार संघाला देखील विसरून चालणार नाहीये चालू हंगामामध्ये त्यांच्याकडून देखील चांगली कामगिरी झाली आणि ते दुसरा झेल प्रमोद मला वाटतं चेंडूवर आले होते आणि चांगला झेल टिपलेला आहे बघा शैलेशजी चौधरी संघनायकांनी देखील त्याचं अभिनंदन केलेलं आहे चांगला झेल टिपला होता आणि क्रिकेटचं समीकरण आहे मित्रांनो घ्या कॅच आणि जिंका मॅच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वेलकम तर निश्चितच बघा 45 वय गटाचे खेळाडू संपलेले आहेत मला वाटतं आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघामधून आणि हा षटक संपण्याची घोषणा बघा आहे त्यांच्या संघनायकांनी हे सूचित केलेलं नाहीये कुठल्याही प्रकारची घाई गडबड आम्ही करणार नाही आहोत समस्व बघूया प्रकाश दादा बाद झाले त्यानंतर संजय शेणार खेळपट्टी रे राजेश शिकारी राजेश शिकारी आलेले आहेत बघूया पहिल्या षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि विकेट हॅट्रिक या स्पर्धेची विजयदादा चौधरी पूर्ण करतायत का
हैट्रिक ऑन चेंडू असेल शेनर यांच्यासाठी आणि हा चांगला चेंडू होता. पंचांना प्रश्न निक्कीच विचारला होता मात्र पंच गोरख पाटील सहमत नाहीये. लिगबाईचा इशारा येतोय. धावसंख्या 7 वर पोहोचलेली आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये त्यांनी 2 गडी बाद करत 7 धावा खर्च केले. गोलंदाज विजयदत्त चौधरी षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. बघा यानंतरच्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपल्या खेळाडूंची लिस्ट तयार ठेवायची आहे. गावदेवी स्पट पाये आणि जयदुर्गा सुरई बी. शेवटचा चेंडू आणि एक चांगला चेंडू. बघा यष्टीरक्षक फुलर यांचं चांगलं यष्टीरक्षण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-7 अशी धावसंख्या आहे. प्रथम फलंदाजी करताना आई जोगेश्वरी जो नांदुरकी संघाची. सन्मान करणार आहोत सरपंच चषक 2021-22 मध्ये माणकुली गावचे उद्योजक माजी सरपंच आणि गुरुदत्त 40+ संघाचे खेळाडू शिरीषदादा राजाराम माली यांचं आपण स्वागत सन्मान करतोय. प्रेमनाथ माली यांच्या शुभ हस्ते शिरीषदादा माली यांचं स्वागत सन्मान. सरपंच चषक 2021-22 माध्यमातून केला जातोय. पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर. त्यानंतर जय बोलीनाथ ट्रान्सपोर्टचे मालक दिवे अंजूरचे नामांकित उद्योजक पंडितजी मात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. पंडितजी मात्रे यांचा देखील स्वागत सन्मान केला जाईल. दिवे अंजूरचे नामांकित उद्योजक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि जय बोलीनाथ ट्रान्सपोर्टचे मालक यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर सुरई ग्रामपंचायतचे माजी सरपंच पांडुरंगदादा पाटील इथे उपस्थित आहेत. सुरई ग्रामपंचायत माजी सरपंच पांडुरंगदादा पदू पाटील यांचं देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. सरपंच चषक 2021-22 मध्ये. त्यानंतर जोशी इलेवन बाधवाड संघाचे एक अष्टपैलू खेळाडू योगेश नाना मात्रे इथे उपस्थित आहेत. योगेश याचं देखील स्वागत सन्मान केला जाईल. जोशी इलेवन भादवर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. एक मनमिलाऊ व्यक्तिमत्व दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस नानाभाई आपलं देखील स्वागत आणि सन्मान आहे. त्यानंतर आपल्या संघटनेचे विद्यमान सहसचिव धर्मेंद्र तांगडीसाहेब उपस्थित आहेत. धर्मेंद्र तांगडी साहेबांचं देखील शुभ सन्मान केला जाईल. भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय सहसचिव आणि कानाई स्पोर्ट पाये संघाचे अष्टपैलू खेळाडू धन्यवाद. त्यानंतर मरवाई दिवे संघाचे संघनायक लक्की गोंडले इथे उपस्थित आहेत. लक्की गोंडले यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. लक्की गोंडले इथे उपस्थित आहेत मरवाई दिवे संघाचे संघनायक. त्यानंतर सचिन सोड पूर्णा संघाचे जगदीश पाटील निश्चितच कालच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसावर या संघाने आपलं नाव कोरले. शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी स्वराज्य कशेली संघाला शिकस्त दिली होती. जगदीश पाटील यांचा शुभ सन्मान. जगदीश पाटील. त्यानंतर वेदन डीजे ठाणे जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट असे डीजे मॅन
म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे, पूर्ण गावचे नामांकित असं व्यक्तिमत्व दीपा मात्रे, त्यानंतर वेलेगावचे पोलीस पाटील शहाजी दादा उपस्थित आहेत. दादा आपण पुढे यायचंय. वेलेगावचे पोलीस पाटील आपल्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. वेलेगावचे पोलीस पाटील शहाजी दादा इथे उपस्थित आहेत, त्यांनी देखील आमच्या स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सरपंच चषक्यामध्ये सुनील किने आपण पुढे या. माणकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांना विनंती असेल, आपण वेलेगावचे पोलीस पाटील शहाजी दादा यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शहाजी दादा आपण आमच्या स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सरपंच चषक 2021-22 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि मान्यवर कक्षामधून सर्व मान्यवरांचं इथं शुभ सन्मान केला जातो. धन्यवाद. तर यापुढील स्वागत सन्मान आपण पुढील षटकानंतर करणार आहोत. जाऊया मैदानामध्ये, सामना सुरू आहे. ज्ञानेश्वर टेंभार आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की, धावसंख्या 15-3-15. राजेश आणि सोमनाथ, सोमनाथ यांनी चौकाराने आपलं खातं अकाउंट ओपन केलेलं आणि इथे पाहूया पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, मात्र आमचे पंच सहमत नाहीयेत. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. गोलंदाजांनी यष्टीरक्षकांनी अपील उचलून धरली होती. बघूया मैदानी पंच गोरख पाटील सर स्वेलेक पंचांच्या भूमिकेमध्ये, तर मेन पंचामध्ये आपण पाहतोय हरेश परमल सर, दोन्ही पंच आपस मध्ये बातचीत करताना. सोमनाथ साठी अपील केली होती कॉड बेंची. सोमनाथ यांनी चौकाराने आपलं खातं अकाउंट ओपन केलं होतं आणि पंचांनी नाबाद घोषित ठरवलेले. निश्चितच दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगावचे सन्माननीय अध्यक्ष फुलाजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेच्या आयोजनाला नियोजनाला आणि निश्चितच त्यांचे भाऊजी गावदेवी स्फोट पाये संघाचे विवेक देवलेकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील पाठवल्या आहेत आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने देखील विवेक देवलेकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. दगडूशेठ प्रतिष्ठान शिवाजीदादा पाटील, फुलाजी पाटील, धनाजी पाटील, मानाजी पाटील, सूर्यजी पाटील या संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीनं विवेक देवलेकर यांना वाढदिवसासाठी शुभेच्छा आल्या. धन्यवाद. सोमनाथ यांना मात्र लवकर बात करण्यात यश आलेले. ज्ञानेश्वर टेंभार संघाचं आज कौतुक करावं लागेल. पहिलं षटक आतल्या विजयदादा चौधरी यांनी, त्यानंतर शैलेश चौधरी आलेले संघाचे संघनायक, त्यांच्याकडून देखील चांगली सुरुवात मिळालेली आहे. प्रिन्स येतोय आता, मला वाटतं जास्त जास्त चेंडू प्रिन्स याला खेळून काढावे लागतील. जर संघाला एक चांगली संबंधकारक धावसंख्या उभी करायची असेल तर प्रिन्स याला खेळपट्टी राहणं फार गरजेचं आहे. राजेश स्ट्राईक वर आहेत, नॉन स्ट्राईक वर येतील प्रिन्स. गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं, मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं, चौथ्यावा 40+ आणि ग्रामस्थ मानकुली, तसेच आमचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती सविता शरद केणी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर गुरुदत्त चौथ्यावा स्टँड मध्ये प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद लुटताना, तिथे जयदुर्ग सुरई बी संघाचे काही खेळाडू देखील पाहायला मिळतात.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगला नेट अँड क्लीन पिक्चर होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी माणकुलीकर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. वेलकमिंग गोलंदाज तयार शैलेश चौधरी फोर द विकेट डबकुऱ्या फलंदाजासाठी समोर खेळलेत. अतिशय चांगला स्ट्रोक प्रमोद चेंडूला उचलतील. वेल होती एक धाव पूर्ण करण्याची आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद राजेश. वर पोहोचलेली आहे दुसऱ्या षटकातील षटक पूर्ण झालेले. शेवटच्या चेंडूवर धावबाच्या सर्वात गडी बाद झालेले. पाचवा आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचा आणि धावसंख्या 8 सरासरीनं 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रिन्स आणि नवीन येथे फलंदाज सुरेश. बघूया शिवनाथ म्हात्रे याचं देखील अजून येणं बाकी आहे. आज प्रकाश दादांची बॅटिंग चांगली झाली नाही आहे. 6 धावा केल्या 3 चेंडूमध्ये. सोमनाथ यांनी 3 चेंडूमध्ये 4 आणि कुठेतरी हे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्येला कुठेतरी अंकुश लागलेले. 12 16 धावा आणि अर्धा संघ इथे गारद झालेले. दमन दौऱ्याचा विजेता संघ आहे आई जोगेश्वरी झोन अंदरकी. पाहूया सांघिक तिसरे षटक घेऊन गोलंदाज येतोय मदन. नानास्पोर्ट टेमवार संघाची देखील चालू हंगामामध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. आतापर्यंत अंतिम विजेतेपद नाही मात्र तृतीय क्रमांकचं पारितोषिक त्यांनी पटकावलेले आहे. के के ट्रॉफीचा देखील हा थर्ड प्राईज विजेता संघ आहे. गोलंदाज मदन लोफल्टो चेंडू होता. पाहूया काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन ओव्हर चांगलं क्षेत्ररक्षण झालेले. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 18. जयदुर्गा सुरई बी वेलकम विजयदादा. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट पाये दोन्ही संघाने आपली खेळाडूंची लिस्ट तयार ठेवायची आहे. पाये संघाची आलेली आहे आमच्याकडे. ऑन साईडला फटका खेळलेत. पाहूया डीप मिड विकेट वरून चेंडूला उचलले फेकी केले. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. प्रिन्स 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 20 या आकड्यावर. पाच बाद 20 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर पुढील 2 संघांनी लगेच तयारीत राहायचंय. सर्वप्रथम आपले रिपोर्टिंग करा आमच्या समालोचक कक्षामध्ये प्रेमनाथ माली यांच्याकडे. गावदेवी स्पोर्ट पाये आणि जयदुर्गा सुरई बी अशी आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची शेवटची लढत आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. चालू सामना संपल्यानंतर सुरेश ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आवत असा बॅटवर आले नाही. स्वतः गोलंदाज मदन यांनी चांगला झेल टिपलेला आहे. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठटप्प्याचा चेंडू होता. थोडासा गती परिवर्तन चेंडू आतला होता आणि स्वतः गोलंदाजानं चांगला झेल इथे संपादन केली आणि 6 गडी इथे बाद झालेली आहे. तो आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचा. आज दुसऱ्या दिवसाचा सामन्यांचा विचार केला तर पहिल्या सामन्यावर देखील आलेले आहेत.
समाजसेवक दिवे अंजीर यांचं देखील आपण या षटकानंतर स्वागत सन्मान करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं सरपंच चषकामध्ये खूप खूप स्वागत आहे. भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देव भव आणि प्रत्येक व्यक्तीचं मान सन्मान या सरपंच चषकामध्ये आवर्जून केला जातोय. प्रिन्स यांचा फटका मारण्याचा प्रयत्न इथे असफल ठरलेले लेगबाईचा इशारा येतोय. दावा येवत कसे येवत आई जोगेश्वरी जीवनांदुर्गी संघाला एक एक दावी सोन्याच्या भावाप्रमाणे धावसंख्या झाली ती 21 21 धावा. शिवनाथ म्हात्रे यष्टीरक्षक फलंदाज आहेत. अंधेराईचा फटका केले होते आणि मला वाटते बाल बाल बचावलेले आहेत ते. निर्धाव शेवटचा चेंडू फेकण्यासाठी मदन आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. 21 धावसंख्या 17 चेंडू मध्ये आतापर्यंत आणि ते लाईन तपासावी लागेल. आणि पंचांचा इशारा येतोय की या चेंडू वाईट आहे. धावसंख्या पोचती ती 22 वर. आई जोगेश्वरी जीवनांदुर्गी संघाला 22 धावसंख्येवर 17 चेंडू मध्ये रोखणं ही खूप मोठी चांगली कामगिरी आहे ज्ञानेश्वर टेंभरे संघाची. इथे चांगला फटका इनफील्डच्या वरून चेंडूला उडवले. पाहूया शिमारशीकडे चेंडू ट्रॅव्हल होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालेले. दोन धावा पूर्ण, दोन धावसंख्या वाढून झाली होती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 8 सरसईनं 6-24 धावा. चला प्रेमनाथ म्हात्रे आपण एतवरजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. दिवे अंजीरचे समाजसेवक आणि पंडितजी म्हात्रे यांचे समवेत ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आज आलेले आहेत. इतवरजी म्हात्रे यांचं देखील मंचावर शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. तसेच आपले तानाजी भोईर उपस्थित आहेत. चौटेरो मानकुली या संघाचे खेळाडू तानाजी भोईर यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. वेलकम आमचे मानकुली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बालविकास मंडळाचे उपाध्यक्ष देवजी कृष्णा भोईर आणि त्यांच्या समेत मानकुली गावचे उद्योजक नरेश गजानन केनी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बालविकास मंडळाचे उपाध्यक्ष तसेच इंग्लिश मिडियम स्कूल चे देखील ते उपाध्यक्ष आहेत. मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी देखील आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व देवकृष्ण भोईर त्यांच्या समवेत आमच्या मानकुली गावचे उद्योजक समाजसेवक नरेश गजानन केनी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. जितू फुलोरे येथील शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन जेव्हापासून संघामध्ये जितू फुलोरे आलेले आहेत तेव्हापासून निश्चितच ज्ञानेश्वर टेंभरे संघाची कामगिरी देखील चांगली राहिलेली आहे. निश्चितच गोलंदाजी असो फलंदाजी जितू फुलोरे यांनी मात्र नेहमीच आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्ट्राईकवर प्रिन्स असेल. थोडासा दबाव निश्चित जाणवतोय. गेम थोडस स्पीडअप करा बघा प्लीज. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. जितू आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण सजवा आणि आपल्या खेळाला सुरुवात करा प्लीज. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 24. शेवटचा 6 चेंडू आणि गोलंदाज जितू फुलोरे राऊंड द विकेट प्रिन्स याच्यासाठी चौथ्या षटकातील पहिला चेंडू. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर लेग स्ट्रिकच्या दिशेने वल्ला होता. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हातलेले आणि जितू फुलोरे यांनी नेहमीच आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. यायचे चेंडूला आपटून दिला होता. लाईन चुकीची पाहायला मिळते. पंच हरीश सरांचा इशारा तो व्हाईट बॉल. धावसंख्या पोचते ती 25 वर.
25 धावा, 6 गड़ी बाद, 5 चेंडूंचा खेल बाकी, गोलंदाज जीतू इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळायचा होता ऑन साइड आणि लॉन्ग लेग सीमारेषेकडे, मात्र चेंडू तसा बॅटवर येत नाहीये, चेंडू पायावर आदळतोय, पंचांचा इशारा तो लेग बाईज. वेलकम योगेशजी देवलीकर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे सहकारी गुणलेखक दीपक भुरे, उमेश मुकादम, आणि इथे काय घडलंय बघूया. फलंदाज धावचित बाद होतील शिवनाथ मात्रे. स्पर्श स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती देतात की शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 26, फलंदाज विशाल होत आहेत. बघूया 3 चेंडूवर विशाल यांना विशाल फलंदाजी करावी लागेल. सव्वीस धावा, जितू फुलोरे बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी विशाल यानं अतिशय चांगला चेंडू होता. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढलेले कारपेटे सरने चेंडूला ऑन साइड वरून उचलले. बघूया तिसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला विशाल फलंदाज धावचित बाद. धावसंख्या अठ्ठावीस, अतिशय चांगली स्पर्धा. चौथ्या एरवा 40+ मानकुली आयोजित ग्रामस्थ मानकुली यांच्या वतीनं आमच्या मानकुली गावचे नवनिर्वाचित सरपंच सहभागी होती सविता शरद केनी यांच्या नावाने या स्पर्धेचा भव्य आणि दिव्य असं आयोजन. गणेश शिकारे येत नॉन स्ट्राईकवर, स्ट्राईकवर आहेत प्रिन्स. गोलंदाज जीतू राउंड द विकेट, पाचवा चेंडू शेवटच्या षटकातील पाचवा चेंडू आणि इथे फलंदाज धावचित. बघा शेवटची विकेट हातामध्ये असेल आणि शेवटचा चेंडू देखील पहिल्या इनिंगचा बाकी. दोन्ही संघाच्या संघनायकाने तयारीत राहायचंय. जयदुर्गा सुरई बी आणि गावदेवी स्फोट पाये, उमेश मुकादम यांचं देखील मंचावर शुभ आगमन झालेलं आहे. पाये गावचे नामांकित उद्योजक आहेत आणि गावदेवी स्फोट पाये संघाचे सर्वे सर्वा आणि आज निश्चितच त्यांच्या सहकारी खेळाडू विवेक देवलीकर यांचा आज वाढदिवस आहे. आणि निश्चितच आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं विवेक देवलीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. गणेश फलंदाजीसाठी आलेले आहेत. शेवटची विकेट आणि शेवटचा चेंडू, धावसंख्या थांबलेली होती 28 वर. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेली आहे. बघूया एक धाव कंप्लीट केली आहे. डीप मिड विकेट बॅकवर्ड शॉर्ट लेग वरून चेंडूला उचलतील. वेल होती दोन धाव पूर्ण करायची. आणि या स्पर्धेमधली यालोटची टीम आई जोगेश्वरी झोन अंदुरकी 30 या धावसंख्येवर त्यांचे 10 विकेट मिळवलेले आहेत नानासपोर्ट टेमघर संघानं. निश्चितच आमचे शरदजी कुंडली केनी यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्याची मदत केली आहे. आपल्या चौथ्या एरवा मानकुली संघाच्या वतीनं खूप खूप आभार. तर जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्वर्गीय परशुराम गोपीनाथ मात्रे टॉस बॉक्समध्ये यायचंय. मी मान्यवर कक्षामधून निश्चितच आमच्या मान्यवर कक्षेतील मान्यवरांना विनंती करतोय की आपण यायचंय. गोकृष्ण भोईर
नरेश गजानन केनी पंडित जी मात्रे तसेच पांडुरंगदादा पाटील माजी सरपंच सुरई तसेच इतवरजी मात्रे सर्व मान्यवर यायचे टॉस बॉक्स मध्ये या। चला संघाचे संघनायक मान्यवर टॉस बॉक्स मध्ये येते जयदुर्गा सुरई बी तसेच गावदेवी स्पोर्ट पाई। आज सरपंच चषकातील दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची ही शेवटची लढत असेल। आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय दिवे अंजोर समाजसेवक इतवरजी मात्रे सुरई ग्रामपंचायतचे माजी सरपंच पांडुरंगदादा पाटील आमचे मानकुली गावचे समाजसेवक नरेशजी केनी देवकृष्ण भोईर ही मान्यवर मंडळी गावदेवी स्पोर्ट पाये संघाचे संघनायक आम्हाला जॉईन होत आहेत। चला कमलाकर सॉरी विजयजी वजे जयदुर्गा सुरई बी आणि गावदेवी स्पोर्ट पाये अशी लढत आपण पाहणार आहोत। दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा असतील। सरपंच चषक 20-21-22 विजेदादा आपण या दोन्ही संघांना मान्यवर करून देखील शुभेच्छा दिले जातील विजयासाठी आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर नाणेफेक उडवली जाईल नरेशजी केनी यांच्या शुभ हस्ते कुठला संघ नाही आवाज देईल गावदेवी स्पोर्ट पाहे काटा असं म्हणणे आणि काटा चालले जे मागितलं ते चालले का पाहे संघांना नाणेफेक जिंकले मान्यवरांचे खूप खूप आभार। आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आपण थोड्या वेळ फक्त चर्चा करूया। नाणेफेक जिंकली मित्र काय निर्णय असेल तुमचा फिल्डिंगचा निर्णय असेल फिल्डिंग करण्यास मागचा उद्देश काय समर्थ संघ जयदुर्गा सुरई बी हा संघ आहे आमच्याकडे जरा बॅटिंग लाईन जरा कमी आहे आपला पूर्णपणे संघ स्पर्धेमध्ये उतरले नाहीये कोण असे फलंदाज आहेत ते कमी आहेत या सामन्यासाठी आमचे आहेत 2-3 फिल्डर जर कमी आहेत सध्या आता विवेक आणि उमेश दोघे जण आहेत बाकीचे फिल्डर नाही आहेत। धन्यवाद आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा आहेत। विजयदादा नाणेफेकला प्रथम फलंदाजी करायची नाणेफेकीचा कॉल किती महत्वाचा होता आपल्यासाठी तसं काय नाही असतं खेळ चांगला केला तर सर्व गोष्टी चांगल्या होतात अगदी बरोबर आहे। कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन सरपंच चषक 2021-22 च्या आयोजनाबद्दल काय म्हणाल खूप चांगलं आयोजन आहे। प्रथम म्हणजे सर्व नवीन 40+ या सर्व संघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि चौथा येळवा बी मानकुली या संघाने हे आयोजन अत्यंत चांगलं केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद। तर पुढील सामने जी नाणेफेक झाली आहे मित्रांनो टॉस बॉक्स मधून न्यूज आहे गावदेवी स्पोर्ट पाये संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि जयदुर्गा सुरई बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय धन्यवाद। निश्चितच आमच्या मानकुली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नामांकित उद्योजक नरेश गजानन केनी या मान्यवरांचं आपण स्वागत सन्मान करणार आहोत सरपंच चषक 2021-22 माध्यमातून। मान्यवर कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत सन्मान आपण इथे करतोय आणि पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर श्रीकृष्ण माली माजी सरपंच मानकुली यांच्या शुभ हस्ते नरेशजी केनी यांचा स्वागत सन्मान होताना त्यानंतर आमच्या बालविकास मंडळाचे उपाध्यक्ष तसेच संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल चे उपाध्यक्ष आणि मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी डी के नावानी प्रसिद्ध आहेत आमचे देवकृष्ण भोईर यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। त्यानंतर गावदेवी स्पोर्ट पाये संघाचे संघनायक नामांकित उद्योजक उमेशजी मुकादम इथे उपस्थित आहेत उमेशजी मुकादम यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि आमच्या चौथ्यारमा मानकुली बी संघाचे खेळाडू श्रीकृष्ण माली यांच्या शुभ हस्ते निश्चितच सुदर्शन भाऊ शिकारी आपण यायचंय आराध्य मेडिकलचे
मालक आहेत, एक चांगले व्यक्तिमत्व सुदर्शनभाऊ शिकारी आपल्या देखील मंचावर स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम। सुदर्शनभाऊ शिकारी यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। आदर्श मेडिकलचे मालक आहेत सुदर्शन शिकारी भाऊ। तर निश्चितच स्वागत सन्मान आम्ही इथे थांबवतोय, जाऊया सामन्याकडे। धन्यवाद सुनील शेलके सर, खरोखरचा खूप दुरून प्रवास करून आमच्या या स्पर्धेसाठी आमचे ते सदस्य देखील आहेत संघाचे, खूप मेहनत त्यांची नेहमीच राहिलेली आहे। जेव्हा जेव्हा मानकुली गावामध्ये कुठल्याही संघाने स्पर्धा आयोजित करो, सुनील शेलके सरांची उपस्थिती आम्हाला नेहमीच मिळते। एक चांगले समालोचक आहेत, चांगले गायनकार आहेत, चांगले पकवाज वादक आहेत आणि एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व। क्रिकेटमध्ये देखील ते खूप छान क्रिकेट खेळतात, मात्र प्रॅक्टिस अभावी सध्या ते प्ले इलेव्हनमध्ये बसत नाहीयेत, थोडेसे नाराज आहेत संघाच्या कामगिरीवर, कारण की जवळून त्यांनी तीन चार स्पर्धा पाहिलेल्या आहेत आणि खरोखरच ते नाराजी त्यांच्या आम्हाला दिसून येते चेहऱ्यावर। काही हरकत नाही, आर के बाद जीत आहे। गेम ऑन, सामना सुरू होतोय। तर बघा जेवणाची व्यवस्था झालेली आहे, ज्या संघाचे खेळाडू ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल तर आपण जेवण करून घ्या। मान्यवरांना देखील विनंती असेल, आपल्याला देखील जेवण करायचं असेल तर आपण देखील जेवण करून घ्यायचंय। जेवणाची व्यवस्था झालेली आहे निश्चितच। अजित भोईर आमचे एकविराचे यष्टीरक्षक फलंदाज आहेत, क्लोज यष्टीरक्षक म्हणून ते खास नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात। यशपाल मालिक असे आमचे यष्टीरक्षक आहेत। तर पहिल्या चेंडूवर इथे आपल्या डावाला सुरुवात झालेली आहे, ज्ञानेश्वर टेमघर, शैलेश चौधरी, संगनेक यांच्याकडून 31 धावांचं लक्ष 24 चेंडूमध्ये। पाहू शकतो टीव्ही स्क्रीनवर पंडितजी म्हात्रे त्यांच्या समेत, इतवरजी म्हात्रे, डीके भोईर, नरेश केनी, सुदर्शन शिकारी, पांडुदादा पाटील, योगेश नाना, ही सर्व मान्यवर मंडळी आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतो। एक बाई चैशरा, धावसंख्या 2। आणि इथे लेग बी फॉर फलंदाज शैलेश चौधरी पायचीच्या स्वरूपात बाद झालेत। प्रकाश पाटील यांच्याकडून पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू मिळाले। पहिला विकेट इथे मिळालेली आहे। एकतीस धावा बनवताना पहिल्या तीन चेंडूमध्ये 2 धावा आलेले आहेत आणि शैलेश चौधरी हे पायचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत। बघूया नवीन आले फलंदाज अर्धत चौधरी आहेत। आमचे दीपकभाऊ म्हात्रे देखील इथे ट्वेलमॅन म्हणून आहेत, टेमघर गावचे शाखा प्रमुख आणि नेहमीच ज्ञानेश्वर संघाच्या बरोबर सावलीप्रमाणे उभे राहिलेले आहेत। जिथे कमी तिथे आम्ही
इतने एक धावर समाधान मानले बगू विजय दादा चौधरी स्ट्राइक वर असतील धाव संख्या 3 वर। सोमनाथ कुठेतरी थोड़ा सा स्ट्रगल करते दमन चचकानंतर मात्र सोमनाथ त्याला ज्या खेळासाठी ओळखला जातोय तसा खेल मात्र पायाला मिळालेला नाहीये। थोड़ा सा ठंड पड़े निश्चित थोड़ा सा प्रैक्टिस अभाव असेल। धाव संख्या 3 गोलंदाज प्रकाश और द विकेट इनफील्ड वरुण बघूया प्रिंस चेंडू का पाठलाग करते शेवटच्या क्षणी लॉन्ग ऑफ सीमारेषेवर चेंडू अडवले धावा आले फक्त आणि फक्त 2। निश्चितच 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 आकड्यावर। शेवटचा चेंडू शेष चांगली गोलंदाजी आज प्रकाश पाटील यांच्याकडून 31 धावा डिफेंड करताना चांगली सुरुवात पहिले 5 चेंडूवर बघूया पुढे सरसावून चेंडूला केले सोमनाथ चेंडूच्या समोर आहे एकापेक्षा जास्त येते का पाहूया आणि इथे फलंदाज धावचेत बाद निश्चित जा फलंदाजी मध्ये येणाऱ्या फलंदाजी मध्ये चांगले फलंदाज अजूनही बाकी आहेत। धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे बघूया अजूनही विजयासाठी 18 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे। वेलकम आमचे गुरुनाथजी माली मानकुले गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि गुरुदत्त क्रीडा मंडळाचे खजिनदार अठरा चेंडू 25 धावांची अजूनही गरज आहे। अठरा चेंडू 25 धावेची गरज आहे। फलंदाज आले गुरुनाथ गुरुनाथ एक चांगले खेळाडू आहेत भरपूर सामने खेळण्याचा अनुभव आहे। निश्चित स्वर्गीय नंदकिशोर कारभाव ए संघाचे गोलंदाज जगदीश दादा कारभारी यांनी या स्पर्धेचे आयोजनाला नियोजनाने आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला शुभेच्छा दिल्या। धन्यवाद जगदीश दादा चौधरी कारभारी आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सरपंच चषक 2021 मध्ये। धावा इथे पूर्ण केलेत गुरुनाथ देखील यांच्या चेहऱ्यावर हास्यमुद्रा पाहायला मिळते। विजय दादा यांना विकेट द्यायची आहे मात्र ती जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला मान्य नाहीये। गुरु सज्ज होईल गोलंदाज गणेश भोईर अतिशय चांगला चेंडू होता बघा किती सन्मानजनक चेंडूला खेळून काढलेले मात्र शिवनाथ मात्रे यांच्याकडून थोडीशी गफलत पाहायला मिळाली थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे इथे बघूया पंच काय निर्णय देतील। 2 धावा पूर्ण केलेत पंचांशी आपण बोलू नका प्लीज गुरु विजयदादा चौधरी पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांनी मान्य करायचा। बघा लाईव्ह स्पर्धा आहे आणि आपण भरपूर भरपूर स्पर्धा खेळलेलो
आपल्याला पूर्णपणे संघटनेची नियमावली माहित आहे, कुठल्याही प्रकारचा आपण पंचांशी वादविवाद करू नका, पंच जो निर्णय देतील तो आपण मान्य करायचा आहे। दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि इथे निश्चितच गणेश निश्चितच पेनल्टी दोन धावांची आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला वन शॉटचा इशारा आहे का, म्हणजे या चेंडूवर तीन धावा येतील, बघा वन शॉट आणि दोन पेनल्टी। सर प्लीज पंचांशी नो कमेंट्स प्लीज, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल। या चेंडूवर तीन धावा आलेले आहेत, दोन्ही संघाच्या संघनेगणेची नोंद घ्यायची, पेनल्टी प्लस एक, आपटलेला चेंडू आणि आपटलेल्या चेंडूला चांगला फटका केले, डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील आणि इथे फलंदाज विजयदादा चौधरी धावबादच्या स्वरूपात बाद झाले। चांगला निर्णय, बघा जेव्हा याआधी गणेश भोरेजवळून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि पंचांनी त्याला दंड देखील ठोठावला होता, बाद करायचा होता विजयदादा चौधरीने, मात्र त्यांनी चेंडू इष्टरक्षकाच्या हँडला फेकला, तेव्हा गुरु देखील बाहेर होते आणि नंतर ते आपल्या घरामध्ये गेले होते। चांगला निर्णय दोन्ही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, हरेश परमार सर आणि गौरव पाटील यांच्याकडून। मदन होते रन मशीन ऑफ नानासपट टेमगार, या खेळाडू भरपूर अशा अपेक्षा आहेत, धावसंख्या 12 वर पोहोचलेली आहे। मदन येतोय, चला वेल कमी घ्या मित्रांनो, बघा आपण जास्त वेल खर्चित करू नका। स्ट्राइक वर मदन असतील, नॉन स्ट्राइक ला गुरु, धावसंख्या 12 आहे, 3-12 गुरु खेळते, 4 चेंडूंचा सामना केलाय, 4 वर 3 चेंडू मध्ये 4, तर मदन यांना अजून खातं खोलायचं बाकी आहे। गोलंदाज गणेश भोईर आपल्या बॉलिंग मार्क वर लॉंग रन अप, मानकुली वेल यांच्या डोक्याकडून ओवर द विकेट मदन साठी, इथे आखो टप्प्याचा चेंडू बघूया, उंची जास्त लांबी कमी आणि चेंडू प्रकाश पाटील यांच्या हातामध्ये विसावतोय आणि एक मोठा धक्का टिंगरच्या खेळाडूंना, मदन याला पाचारण केलं आणि मदन आल्या पावली, मात्र 0 धावसंख्येवर माघारी गेलेली आहे। गुरु फलटाव चंड बघा, गुरु एक चांगले फलंदाज आहेत आणि गलित क्षेत्रामधून क्षेत्ररक्षण होईपर्यंत डेंजर एंडला गुरु आपल्या घरामध्ये सुरक्षित, ही चांगल्या
धाव संख्या 14 31 धावा भरवायचे आहेत आणि निश्चितच इथे डॉट चिन्ह आणि विकेट यावे लागतील। जाई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला सामना जिंकायचा असेल तरी ते डॉट आणि विकेट त्यांना घ्यावे लागतील। शेवटचा चेंडू निश्चिताचा भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विकासजी अनंत भोईर साहेबांनी देखील या स्पर्धेला लाईक केलेले आणि साहेबांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सरपंच चषक 2021-22 मध्ये अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम मम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर आणि त्यांच्या ऑल टीमच्या माध्यमातून केले जाते। आमचे कॅमेरामॅन भारत पाटील ऋषी पाटील ऋषी भोईर तसेच आमचे लाइव स्कोर अपडेट संजय गुलवी यांचे देखील मनापासून हार्दिक आभार। दोन षटकाच्या समाप्तीनंतर 8 सरासरीने 16 धावा अशीच काही परिस्थिती होती याआधी आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाची। दोन षटकामध्ये त्यांच्या देखील 16 होत्या, पहिल्या षटकात 7 दुसऱ्या 10 आल्या होत्या। तर याउलट नानसपट टिमगर संघानं पहिल्या जुनांदुर्गी संघानं 5, 6 आणि 8 आणि 2 पेनल्टीच्या अशा 16 धावा आलेले आहेत विजयासाठी। अजूनही 12 मध्ये 15 बनवायचे आहेत गोलंदाज सुरेश बघूया। सोमनाथ यांनी आपलं षटक राखून ठेवलेले आहे, समोर केलेले चांगले क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेले। महेश यांच्यासाठी पहिला चेंडू अगदी बुंद्यामध्ये टाकला होता फलंदाजाच्या आणि चांगले क्षेत्ररक्षण। अकरा 15 इक्वेशन काय गोलंदाजी आहे बघा, दोन्ही चेंडू अगदी ब्लॉक मध्ये टाकलेले आहेत फलंदाजाच्या अगदी बॅट आणि पायाच्या मध्ये चेंडू टाकलेले आहेत। अतिशय चांगली गोलंदाजी, 12-15 इक्वेशन होता आता 10-15। हा षटक सांगून जाईल नानासपट टेंबर संघाला 6 चेंडू मध्ये किती धावा बनवायला लागतील। फुलटॉस चेंडू आहे इनफिल्डच्या वरून आणि शिवनाथ मात्रे यांच्याकडून चांगला झेल आणि एक चांगली सफलता मोक्याच्या क्षणी इथे मिळवलेली आहे। 12-15 आणि आता 9-15 येऊन थांबलेलं आहे। म्हणूनच क्रिकेटला निश्चितच खेळ म्हटला जातो मित्रांनो, कधीही सामना कुठल्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो। 12-15 इथे 9-15 आलेले आहेत। सुरेश यांनी पहिले 3 चेंडू चांगले टाकलेत आणि खरोखर सर्व सहकार्यांनी त्याचं अभिनंदन देखील केलेलं आहे। 9 चेंडू 15 धावा याआधी आपण बघितलं छत्रपती शिवाजी वडुणवकर आणि चौथ्या रवा मानकुली बी 6 मध्ये 20 धावा आणि गणेश ज्युनियर या फलंदाजाने मात्र विशाल माली याच्या 5 चेंडू मध्ये तो सामना संपवला होता। निश्चितच आमचे मान्यवर आमची रजा घेताना पंडितजी मात्रे साहेब नामांकित उद्योजक दिवे अंजूर तसे त्यांचे समवेत इतवरजी मात्रे आपण आलात आपला मनापासून हार्दिक आभार येते लेखबाईचा इशारा येतोय। जयदुर्गा श्री बी संघ विजेदादा वजे आपण प्रेमनाथ माली यांच्याशी संपर्क साधायचा आहे। संघ नायक विजेदादा वजे प्रेमनाथ माली यांच्याशी आपण संपर्क साधा, या तिकडून आले तरी चालेल खेळाडू कक्षावरून प्रेमनाथ माली आपण भेटायचं आहे विजेदादा वजे यांना। धन्यवाद। गोलंदाज तयार।
सुरेश यांचा चेंडू आणि ते गति जास्त देण्याचा प्रयत्न केला होता, आउटसाइड टॉप स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, लाइन चुकीची आहे, धावसंख्या एक ने वाढून झालेली होती 18 धावा विजयासाठी, अजूनही 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे, 8-13 इक्वेशन आलेले, 18 धावा झाले आहेत, अजूनही 8 मध्ये 13 बनवायचे आहेत। फुलटॉस चेंडू आणि इथे चांगला झेल आणि इथे फलंदाज बाद झाले आहेत, मला वाटतं किरण काय सामना फिरवलेले जुन अंदुरकी संघाच्या बाजूने, गोलंदाज सुरेश यानं 8-13 होते आता 7-13 आलेले आहेत, फलंदाज बाद झाले आहेत 6, अगदी बरोबर बघा दीपक भाऊ सांगतात की सुरई सॉरी जी परिस्थिती केली होती जुन अंदुरकी संघाची तशीच परिस्थिती आमच्या संघाची देखील झालेली आहे, मैदानामध्ये विकेटची झडी लागलेली आहे, 6 बाद झाले आहेत, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची आवश्यकता आहे, मात्र अजून जितू फुलोरे याचं येणं बाकी आहे, निश्चितच बघा ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या, आपले खेळाडू मित्र असतील, जेवणाची व्यवस्था झालेली आहे, धन्यवाद। शेवटचा चेंडू निर्णय चेंडू असेल आणि बघूया स्ट्राइक वर आहेत गुरु, या चेंडूवर किती धावा ते वसूल करतील, 7-13 इक्वेशन आणि हा चेंडू सांगून जाईल सोमना त्यांच्या शेवटच्या 6 मध्ये किती धावा बनवावे लागतील नानासपट टिंबर संघाला। शेवटचा चेंडू तुषार आणि फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार, मी मगाशी उल्लेख केला होता की गुरु याच्यामध्ये क्षमता आहे, भरपूर क्रिकेट खेळल्याचा अनुभव देखील त्याच्या पाठीशी आहे आणि ऐन मोक्याच्या क्षणी शेवटच्या चेंडूवर षटकार मारून या सामन्याची हवा आणि दिशा बदललेली आहे, बघा दीपक भाऊ मात्र यांच्या चेहऱ्यावर देखील थोडीशी हास्य मुजरा पाहायला मिळाली, विनोद मात्र थोडेसे नाराज होते, याआधी 7-13 विकेट गेल्या होत्या मदन किरण यांच्या, आता तुषार फलंदाजीसाठी इंटर झालेत आणि आता शेवटच्या 6 मध्ये धावा बनवायच्या 7, तर उद्याचे निश्चितच आमचे भोजन दादे असतील, आमच्या चौथ्या हिरवा 40+ सहकारी खेळाडू आणि मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री सुनील सावन केनी, आणि उद्या सर्वांना एका चांगली जेवणाची मेजवानी इथे दिली जाईल, शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावा, बघा शेवटच्या षटकाच्या चेंडूवर जो षटकार आलेले त्या षटकाराने मात्र या सामन्याची दशा आणि दिशा नानासपट टेंबर संघाच्या बाजूने झुकवलेली आहे, बघूया अजूनही 6 मध्ये 7, 12 मध्ये 15 होत्या आणि 2 मध्ये 13 आल्या होत्या, मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता गुरु यांनी आणि आता 6 मध्ये 7, गोलंदाज सोमनाथ तुषार यांच्यासाठी गती परिवर्तन, स्विंग एंड मिस, निश्चितच चांगला चेंडू, पहिला चेंडू निर्धाव टाकले सोमनाथ पाटील यांनी आणि सामन्याचं समीकरण राहिलेले 5 चेंडू
सात धावा तुषार चेंडूंना तुषार एक चांगले फलंदाज आहेत अगदी अगदी बरोबर बघा कालचा जो शेवटचा सामना आम्ही पाहिला होता स्वराज्य कशेली आणि सचिन स्पॉट पूर्णा सहा मध्ये सहा बनवायचे होत्या शेवटचे दोन चेंडूवर चार आले होत्या आणि पाचव्या चेंडूवर गचाल छत्रच्या मुले स्वराज्य कशेली संघाला तो सामना गमवावा लागला होता सहा मध्ये सहा असताना दोन मध्ये चार आणून ठेवल्या होत्या जितू पाटील इथे देखील चांगला चेंडू लेग स्पिन चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला निघतोय बघा चांगली गोलंदाजी चांगला चेंडू आहे चार सात नाही बरोबर आहे फलंदाजी पॉपिंग क्रेज मधून जेव्हा चेंडू लँड होतोय आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय पंचांचे चांगले निर्णय गोलंदाज सोमनाथ इथे क्रॉस द लाईन केले होते आणि इथे इष्टरक्षकाची चुकी पाहायला मिळाली आणि ते गुरु हे धावचूक बाद झालेत बघा तीन सहा आणि आता मैदानामध्ये इंटर होईल तो जितू फुले रे ज्या पद्धतीने सोमनाथ गोलंदाजी करते तशीच गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला इष्टिरक्षक अष्टपैलू खेळू नाणास्पोट टेंभर संघाचा जितू फुले रे तीन सहाच इक्वेशन मंचावर उपस्थित आमचे सर्व मान्यवर मंडळी आमचे गुरुनाथजी माली डी के भोईर नरेशजी केनी सुदर्शन भाऊ शिकारी शरद नाना केनी जगदीश दादा पाटील अजित भोईर ही सर्व मान्यवर मंडळी आपण दुपारच्या सत्रामध्ये मंचावर पाहतोय यानंतर एक बिग मॅच पाहायला मिळेल जयदुर्गा सुरई बी आणि गावदेवी स्पोर्ट पाये तीन चेंडू सहा धावा जितू फुलेरे साठी देखील हा खूप मोठा सामना आहे तर गोलंदाज सोमनाथ पाटील याच्यासाठी देखील तितक्याच ताकदीचा सामना आहे दोन्ही खेळाडू खूप मोठे आहेत बघूया मोठा सामना प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय तीन सहाच इक्वेशन जितू फुलेरे यांनी नेहमीच अशा परिस्थितीतून संघाला तारलेले आहे मात्र इथे हा सामना दुसरा आहे सोमनाथ याला देखील कमी लेखून चालणार नाहीये तीन सहाच इक्वेशन गोलंदाज तयार आणि स्क्वेअर ऑफ द विकेट केलेले आहेत बघूया एक धाव पूर्ण केलेली आहे दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज जितू फुलेरे आणि हा इथे विकेट दिलंय मात्र सामना देखील देतात का जुन अंदुरकी संघाला काय सामना दोन चेंडू आणि विजयासाठी पाच धावांची गरज आहे सामना होता कुठे आणि सामना येऊन थांबलाय कुठे बारा चेंडू पंधरा धावा होत्या दोन चेंडू पाच धावा आलेले वेलकम आहे रुपेश म्हात्रे दिशू आज सर्वांना नवीन वर्षाच्या देखील खूप खूप शुभेच्छा 2021 हा वर्ष विसरून 2022 कडे नव्या जोमाने नव्या उमेदीने सर्वांनी पाहायचं आणि सर्वांना नवीन वर्ष सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही आमच्या ग्रामस्थ मानकुली आणि ग्रामपंचायत मानकुलीच्या वतीनं आम्ही सर्व भिवंडी वाशियांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय आमच्या सरपंच चषकाच्या माध्यमातून दोन चेंडू पाच धावा बघूया तुषार यांनी जे पहिले तीन चेंडू खेळून काढले होते आणि तिथेच कुठेतरी हा संघ बॅकफूटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय वेलकम सदानंद पाटील हनुमान पाटील आपण यायचंय बघा आपले खेळाडू कोणी जेवण करायचे बाकी असतील तर आपण जेवण करायचंय नॉनव्हेज जेवण इथे उपलब्ध आहे बघा ज्या खेळाडूंना कोणाला जेवण करायचं असेल तर आपण जेवण करून घ्या
दोन चेंडू पांच धावा सोमनाथ इंदूर फलंदाज आणि इथे कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाही। तुषार यांनी मला वाटतं नॉन स्ट्राइक वर राहणं पसंत केलेलं आहे आणि जर सामना गमावला तर मला वाटतं तुषार यांच्यावर जास्तीत जास्त बोट दाखवली जातील कारण की स्ट्राइकर होते। पहिले तीन चेंडू मध्ये त्यांनी फक्त एक धाव घेतली नाही अगदी बरोबर पेनल्टीचे देखील दोन धावा आहेत त्याच्यात। काय सामना फिरवले आपल्या बाजूनी गोलंदाज मी कौतुक करेन सुरेश शिकारी याचं देखील तिथूनच सामन्याला खरी कलाटणी लागलेली आहे। एक चेंडू पांच धावा आणि तो सामना आपल्या झोली मध्ये टाकले आई योगेश्वरी जून अंदुरगी संघाने अभिनंदन 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 आई योगेश्वरी जून अंदुरगी हडलक विजयदादा चौधरी ऑल टीम नानास फॉर टेम्बर हडलक। तर निश्चितच बघा मित्रांनो या सामन्यासाठी दोन खेळाडूंचा सामनावीर म्हणून आम्ही विचार केला होता मात्र 12 मध्ये 15 असताना तिसऱ्या षटकामध्ये दोन गडी मिळवत 8 धावा खर्च केल्या होत्या आई जोगेश्वरी जून अंदुरगी संघाचे गोलंदाज सुरेश शिकारी यांनी आणि तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर। सुरेश शिकारी आपण यायचंय आणि आपलं सामनावीरचं पारितोषिक आपण स्वीकारायचंय। प्रकाश दादा पाटील देखील त्याचे अभिनंदन करतात कारण की सामना